चला लास्ट लेक्चरला काय बघितलं आपण क्रेब सायकल काय बघितलं बेटा क्रेब सायकल एंड इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू टीच अ लास्ट स्टेप ऑफ एरोबिक रेस्पिरेशन आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला कशाबद्दल अभ्यास करायचा बेटा रेस्पिरेशनच्या लास्ट स्टेप बद्दल काय करायचा स्टडी करायचा आहे एंड द लास्ट स्टेप ऑफ एरोबिक रेस्पिरेशन इज अ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम काय बघायचं आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम बद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे टुडे वी आर गोइंग टू टीच इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आता ही जी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ला ऑर मध्ये अजून काय म्हणतात टर्मिनल ऑक्सिडेशन काय म्हणतात बेटा याला टर्मिनल ऑक्सिडेशन असं म्हणतात लक्षात असू द्या द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड एज टर्मिनल ऑक्सिडेशन याला टर्मिनल ऑक्सिडेशन असं म्हणतात ऑक्सिडेशन का बिकॉज इन विच लॉस द मॉलिक्यूल मॉलिक्यूल्स काय करत चालतो आपण लॉस करत चालतो समजतंय आता बघा या ठिकाणी काय होते कोणते कोणते रिड्यूस सबस्टन्स आपले या ठिकाणी बनले ते बघू पहिले आपण कोणत्या कोणत्या प्रोसेस कंप्लीट केल्या रेस्पिरेशन करत असताना तर आपण सगळ्यात पहिले काय केलं एरोबिक रेस्पिरेशन बघतोय काय बघतोय आपण एरोबिक रेस्पिरेशन तर ज्या वेळेला एरोबिक रेस्पिरेशन होत असते तर सगळ्यात पहिले ग्लायकोलिसिस झाली काय झाली बेटा ग्लायकोलिसिस झाली तर ग्लायकोलिसिस मध्ये कोणते कोणते प्रोडक्ट बनले तर ग्लायकोलिसिस मध्ये एटीपी बनल्या किती एटीपी बनले बेटा तर एक 1.3 डाय फॉस्फोग्लिसरिक ऍसिड ज्या वेळेला कशामध्ये 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये कन्वर्ट झाला होता त्यावेळेला डिफॉस्फोरिलेशन झालं तिथे 2 एटीपी बनले होते ओके त्याच्यानंतर फॉस्फो इनॉल पायरुविक ऍसिड कन्वर्टेड इनटू पायरुविक ऍसिड लास्ट स्टेप ओके त्या ठिकाणी पण काय बनली होता 2 एटीपी बनले होते म्हणजे टोटल ग्लायकोलिसिस मध्ये किती एटीपी बनले होते बेटा 4 ओके 4 एटीपी बनले आता ग्लायकोलिसिस मध्ये एकूण 4 एटीपी बनले 4 लिहू का इथं 4 आणि NADH2 किती बनले होते बेटा 2 किती दोन एकच रिडक्शन झालं होतं बरोबर आहे कोणतं रिडक्शन झालं होतं बेटा PGAL बरोबर आहे ना 3PGAL कन्वर्टेड टू 1.3 डाय फॉस्फोग्लिसरिक ऍसिड त्यावेळेला काय झालं होतं मी म्हटलं तुला फॉस्फोरायलेशन पण झालं होतं आणि रिडक्शन सॉरी ऑक्सिडेशन पण झालं होतं लॉस ऑफ हायड्रोजन आणि ते हायड्रोजन कोण ऍक्सेप्ट केले होते एनएडी ला बरोबर आहे 2NADP सॉरी 2NADH2 तयार झाले म्हणजे ग्लायकोलिसिस मध्ये कोण बनले एटीपी बनले 4 आणि 2 एनएडीएच2 बनले क्लियर आता क्रेब्स मध्ये कशामध्ये बेटा क्रेब सायकल मध्ये आता आपण क्रेब सायकलचा जर विचार केला तर क्रेब सायकल मध्ये काय बनलं हो तर क्रेब सायकल मध्ये बनले एकूण एका क्रेब सायकल मध्ये 4 मॉलिक्यूल बनले कशाचे एनएडीएच2 चे 4 4D हायड्रोजनेशन प्रोसेस झाले होते बरोबर आहे की नाही म्हणजे किती बदले वाढत ठिकाणी क्रेब सायकल मध्ये 4 NADH2 एका क्रेब सायकल मध्ये पण एक ग्लुकोज मॉलिक्यूल ब्रेकडाऊन झाला तर किती पायरुविक ऍसिड बनतात 2 एक पायरुविक ऍसिड एका क्रेब सायकल मध्ये 2 पायरुविक ऍसिड 2 म्हणजे टोटल एका ग्लायकोलिसिस नंतर एकूण किती NADH2 मॉलिक्यूल बनतील बेटा एका क्रेब सायकल मध्ये 4 आणि दुसऱ्या क्रेब सायकल मध्ये 4 NADH2 चे बनले 8 मॉलिक्यूल समजतंय आणि लिंक रिएक्शन मध्ये 2 NADH2 लिंक रिएक्शन ऍसिटिलेशन झालं तेव्हा आपण NADH2 बॉन्ड झाला होता ते 2 म्हणजे 2 लिंक रिएक्शन मध्ये 2 NADH2 कळलंय तुम्हाला मग आता एटीपी तर इथंच बनलाय आपल्याला यांच्यापासून काय बनवायची एनर्जी बनवायची NADH2 मॉलिक्यूल पासून एनर्जी बनवायची आणि या क्रेब सायकल मध्ये अजून FADH2 हा पण बनला होता हे मान्य करावं लागेल कोण बनला होता बेटा FADH2 हा पण बनलेला होता एवढं कळालंय आता FADH2 मॉलिक्यूल बनला त्याच्यानंतर पुन्हा काय NADH2 मॉलिक्यूल बनला आता यांच्यापासून आपल्याला काय बनवायची आहे बेटा एनर्जी बनवायची काय करायची बेटा आपल्याला एनर्जी बनवायची आहे तर एनर्जी बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे जे सबस्टन्स आहे कोणते सबस्टन्स आहे रिड्यूस सबस्टन्स आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये बनलेले हे सबस्टन्स यांचं ऑक्सिडेशन करून कंप्लीट ऑक्सिडेशन करून एनर्जी बनवणे या एनर्जी बनवण्यासाठी लागते एक सिस्टमॅटिक इलेक्ट्रॉन कॅरियरची चेन लागते अँड दॅट इलेक्ट्रॉन कॅरियर चेन इज नथिंग बट इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम क्लियर
ओके तीजी इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट ची चेन इथे लगाय म्हणतो आपण इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट सिस्टम असं म्हणतो एंड इन दिस लेक्चर वी आर डीलिंग विद द इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट सिस्टम हे रफ्तोर एवढं छोटी सिस्टम आहे आणि पॉइंट पण एकदम सिंपल आहे काळजीपूर्वक लक्ष जर दिलं तर कळेल कळेल सगळ्याला काळजीपूर्वक लक्ष दिलं तर कळेल ओके आता आपण काय बघूया लक्षात इनिशियली काय होणार कोणता रिड्यूस सब्सटेंस मिळ आपल्याकडे कोणते कोणते सब्सटेंस रिड्यूस आपल्याकडे एक आहे NaDH2 आणि एक दुसरा कोणता आहे बेटा FADH2 एक NaDH2 आणि काय FADH2 यांच्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे बेटा एनर्जी बनवायची तर एनर्जी आपली कोणत्या फॉर्म मध्ये असते नेहमी ADP+IP टू कन्वर्टेड इनटू अ ATP आता ही जी रिएक्शन याला म्हणतो आपण काय बेटा फॉस्फोरायलेशन काय म्हणतो बेटा आपण याला फॉस्फोरायलेशन याला फॉस्फोरायलेशन असं म्हणतो कारण एक इनऑर्गेनिक फॉस्फेट या रिएक्शन मध्ये ऍड झाला ADP चा कन्वर्टेशन कशा मध्ये झाला ATP मध्ये झाला याला फॉस्फोरायलेशन असं म्हणायचं एनर्जी बनली मग आता एनर्जी बनली पण यांचं ऑक्सिडेशन करून फॉस्फोरायलेशन झालं काय ऑक्सिडेशन करून फॉस्फोरायलेशन झालं तर याला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणतात काय म्हणतात ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणून या टर्मिनल ऑक्सिडेशनला अजून आरोपमध्ये काय नाव आहे बेटा ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन एवढं कळालंय का काय म्हणणार आपण याला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन का कारण आपण याचं आता काय करणार आहे ऑक्सिडेशन करणार आहे कंप्लीट ऑक्सिडेशन काय करणार ऑक्सिडेशन म्हणजे तुम्हाला रिडक्शन ऑक्सिडेशन रिडक्शन आणि गेन ऑक्सिडेशन आणि लॉस हायड्रोजन याच्यातून काढून टाकायचं हायड्रोजन लॉस करायचं हायड्रोजन लॉस करत काय मिळते एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये एटीपी च्या फॉर्म मध्ये यांनी त्या हायड्रोजनचा लॉस करून एडीपी कशामध्ये कन्वर्ट करणे एटीपी मग या फॉस्फोरिलेशनला फक्त फॉस्फोरिलेशन म्हणणार का नाही काय म्हणणार ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन इज दॅट क्लियर मग नेहमी लक्षात ठेवायचं फोटोसिंथेसिस मध्ये एटीपी बनते त्या फॉस्फोरिलेशनला काय म्हणायचं फोटो फॉस्फोरिलेशन इज दॅट क्लियर आणि सेल्युलर रेस्पिरेशनला कशाला सेल्युलर रेस्पिरेशनला जर फॉस्फोरिलेशन होते कोणतं असतं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन समजतंय दोघांमध्ये फरक कळाला का फोटोसिंथेसिस मध्ये एटीपी मध्ये त्या फॉस्फोरिलेशनला काय म्हणायचं फोटो फॉस्फोरिलेशन आणि सेल्युलर लेव्हलला होणार रेस्पिरेशनच्या वेळेस जे एटीपी मध्ये काय म्हणायचं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन साठी एक इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असते काय असते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असते ते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन बद्दल आपण त्या ठिकाणी स्टडी करू इनिशियली NaDH2 मॉलिक्युलचा फॉर्म इन द मॅट्रिक्स ऑफ द माइटोकॉन्ड्रिया कशामध्ये बनते बेटा मॅट्रिक्स ऑफ माइटोकॉन्ड्रिया विच इज रिडी हे काय करतो बेटा ऑक्सिडाइज काय बेटा ऑक्सिडाइज ऑक्सिडाइज म्हणजे लॉस ऑफ हायड्रोजन काय लॉस करेल बेटा हायड्रोजन लॉस करेल किती हायड्रोजन लॉस केले बेटा ना दोन हायड्रोजन मॉलिक्युल काय केले लॉस मॉलिक याच्यातून दोन हायड्रोजन मॉलिक्युल लॉस झाले हे कन्वर्टेड इन टू अ NaD बस क्लियर म्हणजे ना काय केलं NaD ला काय NaDH2 ला ऑक्सिडाइज केलं आणि हा सबस्टन्स बनला हा परत वापस झाला आणि कुठे जाईल क्रेब सायकल मध्ये क्लिअर NaD केलं क्रेब सायकल मध्ये परत जाईल परत कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल NaDH2 हायड्रोजन वेअर लॉस आता हायड्रोजन लॉस झाले या ठिकाणी एनर्जी रिलीज होईल कारण बॉन्ड ब्रेक झाला ना बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे एनर्जी रिलीज दिस एनर्जी इज युटिलाइज फॉर कन्वर्जेशन ऑफ ADP+IP एंड गेट कन्वर्टेड इनटू अ ATP म्हणजे एकदा पहिलंच यांच्यापासून हायड्रोजन लॉस होणे या प्रोसेसला काय म्हणणार बेटा आपण ऑक्सिडेशन समजलंय का आता मला सांगा काय झालं ऑक्सिडेशन झालं क्लिअर इट इज द फर्स्ट ऑक्सिडेशन कंप्लीट ऑक्सिडेशन करते म्हणजे नामोनिशान ठेवायचं नाही हायड्रोजनचा काय ठेवायचं नाही हायड्रोजनचं नामोनिशान ठेवायचं नाही आता बघा एक छोटीशी कन्सेप्ट लक्षात ठेवा आपण काय केलं ग्लुकोज मॉलिक्युल घेतला ग्लुकोज मॉलिक्युल घेतल्यानंतर आपण काय त्याच्यामध्ये ग्लुकोज मॉलिक्युल मध्ये C6H12O6 म्हणणे आता ग्लुकोज मॉलिक्युलचं कन्वर्जेशन पायरुविक ऍसिड मध्ये केलं पायरुविक ऍसिडचं कन्वर्जेशन पायरुविक ऍसिडला एंटर केलं ऍसिटिलेशन केलं ऍसिटिलेशन केल्यानंतर त्याला एंटर केलं क्रेब सायकल मध्ये तर किती CO2 लॉस केले आपण सिक्स
CO2 आहे ना, म्हणजे आपला कार्बन लॉस झाला, ऑक्सिजन पण काय झाला, लॉस झाला. तर आहे ना कोण, आता तो त्याची वाट लावू राहिलो आपण, कळलं? म्हणजे कंप्लीट डिग्रेडेशन ऑफ ग्लुकोज. रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोजचं नामोनिशन पण राहणार नाही, पूर्ण ग्लुकोजला काय करून तुडून तुडून टाकणार आपण. समजलं? समजतंय का? तोड देंगे उसे, पूरा तोड देंगे, यानी काट डालेंगे असं कटाकट, पूरा का पूरा बोटी बोटी कर डालेंगे उसे. ठीक है, तो अब हमने किसकी किसकी बोटी की, उसके पहले की और शेवट की. आए कि नहीं, कशी कोणती कोणती बोटी केली आपण? सुरुवातीला सी कार्बन नाही गेला, ऑक्सिजन नाही गेला, राहिला कोण? तो काढतो, कळलं का? म्हणजे NADH2 मधून आता हायड्रोजन लॉस केला, तर त्यावेळेला ADP प्लस IP कन्व्हर्टेड इनटू ATP. आता 2H आहे, दिस 2H वेअर ऍब्सॉर्ब, किंवा दिस 2H वेअर ट्रीटेड विथ, हे 2H सगळ्यात पहिले कोण ऍक्सेप्ट करेल? द फर्स्ट हायड्रोजन ऍक्सेप्टर, दॅट इज FMN. कोण बेटा? कोण ऍक्सेप्ट करेल या हायड्रोजनला आता? FMN ऍक्सेप्ट करेल. आणि FMN ना ऍक्सेप्ट केलं याचा अर्थ इथं काय होणार बेटा? रिडक्शन. हायड्रोजन ऍक्सेप्ट केलं म्हणजे काय झालं? रिडक्शन. आहे का नाही? मग FMN रिडक्शन झालं. रेड म्हणत नाही का, ते रिडक्शन आहे. रेड FMN नाही, रेड FM 92.5 काय बेटा? रिडक्शन झालंय. रिडक्शन झाल्यानंतर FMN ना एस टू ऍक्सेप्ट केले, तर काय कशामध्ये कन्व्हर्ट होईल ना? इट इज कन्व्हर्टेड इन टू अ आप देखेंगे हम इसे. अब क्या होगा? FMN ना काय केलेले, इलेक्ट्रॉन सॉरी हायड्रोजन घेतले. आता हे हायड्रोजन इतके बेमान असतात, हे ह्याच्याजवळ मी थांबते. ते आम्हाला तुझ्याकडे थांबायचं नाही, कारण याच्या शेजारी एक दुसरा असतो चांगला. कसं असतं? हा याच्यापेक्षा चांगला घेतला की हायड्रोजन त्याच्याकडे जाते, त्याच्यापेक्षा चांगला भेटला की हायड्रोजन दुसऱ्याकडे जाते. एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, ते चांगल्यावर डिपेंड करेल. चांगल्याच्या शोधत असते ना, तर पहिले ज्यानं घेतला बघ, कोण आपण घ्या, काही प्रॉब्लेम नाही. नंतर याला चांगला भेटला, कोण बेटा? दुसरा एक दुसरा हायड्रोजन ऍक्सेप्टर, सेकंड हायड्रोजन ऍक्सेप्टर या ठिकाणी असतो. त्या सेकंड हायड्रोजन ऍक्सेप्टरचं नाव असते को एन्झाइम क्विनाइन. कोण बेटा? को एन्झाइम क्विनाइन. आठवलं का? कोण आहे या ठिकाणी? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे हा. को एन्झाइम क्विनाइन आता आहे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे. आणि हा को एन्झाइम ए न काय केलं त्या ठिकाणी? हायड्रोजनला काय केलं? ऍक्सेप्ट केलं. सॉरी, हा हा जो को एन्झाइम क्विनाइन हा पुन्हा काय करतो असतो? हायड्रोजन ऍक्सेप्टर सुद्धा आहे. कसा बेटा? हायड्रोजन ऍक्सेप्टर. म्हणजे इथला हायड्रोजन त्याने ऍक्सेप्ट केला आणि याचं काय झालं बेटा? इथं पुन्हा काय झालं? इथून त्यांना हायड्रोजन दिला म्हणजे याचं काय झालं बेटा? ऑक्सिडेशन. समजतंय का? काय झालं याचं? ऑक्सिडेशन. यांना लॉस केला, यांना गेन केला, वरती रिडक्शन झालं. त्याचं रिडक्शन झाल्यानंतर कशामध्ये कन्व्हर्ट होईल बेटा? को एन्झाइम क्विनाइन एच टू. कळलंय का काय झालंय? ओ एन्झाइम क्विनाइन एच टू मध्ये हा काय झालाय? कन्व्हर्ट झाला. इथपर्यंत डाऊट आहे का तुम्हाला? काही डाऊट नाही काही? ओके, अब क्या होगा? को एन्झाइम क्विनाइन ची खरी काय जी पॉवर आहे ती कळून येते. म्हणून बाबा हे डेंजर आहे. को एन्झाइम क्विनाइन काय करणार? हायड्रोजन त्याने ऍक्सेप्ट केल्यानंतर को एन्झाइम क्विनाइन हायड्रोजन त्याच्यावर ठेवणार आहे का? नाही. काय करेल? एक्साइटेड स्टेट मध्ये जाईल. कोणत्या स्टेट मध्ये जाईल बेटा? एक्साइटेड स्टेट मध्ये जाईल, लक्षात ठेवा. आणि हा पण काय करून टाकेल? हायड्रोजनला लॉस करेल. काय करेल बेटा? हायड्रोजनला लॉस करेल 2H. म्हणजे हायड्रोजन इथून निघालाय, तो ट्रान्सफर होत व इथपर्यंत आलाय, तो स्टेबल झाला का? नाही. तो स्टेबल होण्याचा काय करतोय? प्रयत्न करतोय, पण तो स्टेबल होऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे काय? एनर्जी आहे. काय आहे? एनर्जी. आणि जेव्हा एनर्जी असते तेव्हा माणूस स्टेबल नसते. जेव्हा खिशात पैसा असते तर ते उडते हवेत, आहे का नाही? आणि जेव्हा पैसा गेला तेव्हा गुंचू बऱ्याच जाऊन बसते असे. जेव्हा पण कोरोनामध्ये जशी होती घरात, आहे ना, काय बोल लोक तेव्हा कोरोनामध्ये तुमच्या दारा कुठं झाली तिथं दणादण फटक्यात आवाज येणार तुम्ही फटाफट पाहिला नाही बरं अजून कोणा आलं रे
मार फटके काले लोग डेंजर है कोरोना तो 2H है एनर्जी है महा एनर्जी बेटा स्प्लिटिंग बेटा स्प्लिटिंग तुटला हाइड्रोजन एटॉमिक नंबर 1 है एक इलेक्ट्रॉन ने एक प्रोटॉन तो प्रोटॉन एंड इलेक्ट्रॉन सेपरेट इकड़े प्रोटॉन आ 2H+ ओके प्रोटॉन सेपरेट इकड़े बेटा इलेक्ट्रॉन किती इलेक्ट्रॉन जाए मग इतना आता 2 इलेक्ट्रॉन वेरी गुड किती इलेक्ट्रॉन बेटा 2 इलेक्ट्रॉन अंडरस्टैंड दिस 2 इलेक्ट्रॉन इज फर्स्टली एक्सेप्टेड बाय साइटोक्रोम बी कॉम्प्लेक्स कोण एक्सेप्ट करेल बेटा साइटोक्रोम बी कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी पहिले इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी काय करणार एक्सेप्ट करणार लक्षात ठेवा दिस इलेक्ट्रॉन एनर्जी रिच ना ते कशी आहे एनर्जी रिच इलेक्ट्रॉन है दिस एनर्जी रिच इलेक्ट्रॉन वेयर फर्स्टली एक्सेप्टेड बाय अ साइटोक्रोम बी कॉम्प्लेक्स बी कॉम्प्लेक्स म्हणून B6 पेक्षा काय म्हणू आपण बी कॉम्प्लेक्स आ साइटोक्रोम बी त्याला काय करणार बेटा एक्सेप्ट करणार क्लियर इट कोणा एक्सेप्ट केलं बेटा त्याला सगळ्यात पहिले साइटोक्रोम बी ना एक्सेप्ट केलं एंड फ्रॉम साइटोक्रोम बी हँड स्टेबल आहे ना साइटोक्रोम बी जो आहे तो काय करणार एनर्जी आहे ना घेतल्यानंतर काय करेल लगेच एक्साइटेड स्टेटमध्ये चालला जाईल एक्साइटेड स्टेटमध्ये जास्त वेळ लोक राहणार नाही त्यामुळे याच्या बाजूलाच एक इलेक्ट्रॉन एक्सेप्टर परत प्रेझेंट असेल दॅट इज द साइटोक्रोम सी कोण बेटा साइटोक्रोम सी साइटोक्रोम सी या ठिकाणी एक्सेप्ट असेल एक्सेप्ट करेल कशाला इलेक्ट्रॉन्सला फ्रॉम साइटोक्रोम 6C साइटोक्रोम बी कडून इलेक्ट्रॉन साइटोक्रोम सी आणि साइटोक्रोम सी कडून परत इलेक्ट्रॉन अनस्टेबल राहील हा प्रोडक्ट पण आणि साइटोक्रोम सी कडून इलेक्ट्रॉन कुठं कन्वर्ट होऊन जाईल बेटा तर हे जाईल त्या ठिकाणी साइटोक्रोम ए कडे कोणाला जाईल बेटा आता साइटोक्रोम ए सॉरी साइटोक्रोम सी कडे गेला साइटोक्रोम सी कडून कोणाकडे जाईल बघा लक्षात इथं थोडासा मेकॅनिझम असतो याच्यात कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आहे थोडासा साइटोक्रोम बी कडून साइटोक्रोम सी कॉम्प्लेक्स कडे जाईल पण साइटोक्रोम सी कॉम्प्लेक्स कोणता असेल साइटोक्रोम C1 कॉम्प्लेक्स कोणता असेल साइटोक्रोम C1 साइटोक्रोम बी टू साइटोक्रोम C1 कडे जाईल लक्षात ठेवा अँड फ्रॉम साइटोक्रोम सी टू इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट टू द साइटोक्रोम कळलं का आता साइटोक्रोम C1 कडून कोणाकडे जाईल तो साइटोक्रोम सी कडे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट केला जाईल त्यावेळेला काय केलं जाईल बघा लक्षात घ्या हियर ही एनर्जी जी ती वापरल्या जाईल काय बनवण्यासाठी ADP+ IB कन्वर्ट इनटू ATP इज दॅट क्लियर आता समजलंय इथं काय बनलंय बेटा आहे का एटीपी तयार झाली आहे समजलं म्हणजे आता त्या दोन इलेक्ट्रॉन मधली एनर्जी आपण थोडीशी काय केली वापरली समजलं आता साइटोक्रोम सी कडून जे इलेक्ट्रॉन आहे ते साइटोक्रोम सी कडून इलेक्ट्रॉन कोणाकडे देणार आता साइटोक्रोम ए कोणाकडे देणार आता साइटोक्रोम ए लक्षात ठेवा पण साइटोक्रोम ए पण त्याला काय करणार नाही बेटा जवळ ठेवणार आहे का आता नाही साइटोक्रोम ए पण एक्साइटेड स्टेट मध्ये जाईल एंड दिस इलेक्ट्रॉन वेयर ट्रांसपोर्टेड टू द साइटोक्रोम A3 कॉम्प्लेक्स कोणाकडे पाठवला जाईल साइटोक्रोम A3 कॉम्प्लेक्स आहे का साइटोक्रोम सी टू इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट टुवर्ड्स द साइटोक्रोम ए मग साइटोक्रोम ए कडे किती इलेक्ट्रॉन आले इथं आता इथं दोन इलेक्ट्रॉन कळतंय मग इलेक्ट्रॉन एक ट्रान्सपोर्ट चालले की चेंज आहे इलेक्ट्रॉन एकाकडनं दुसऱ्याकडे दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे चालले की ट्रान्सफर 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 होत चालले अब क्या होगा साइटोक्रोम ए टू इलेक्ट्रॉन इसमें ट्रांसफर हो जाएगा बेटा तो साइटोक्रोम ए टू टू इलेक्ट्रॉन वेयर ट्रांसपोर्टेड टू द साइटोक्रोम ए 3 कोणाला ट्रांसपोर्ट केला जाईल बेटा साइटोक्रोम ए 3 कॉम्प्लेक्स वर पाठवला जाईल साइटोक्रोम ए 3 आता साइटोक्रोम ए 3 कडे पाठवले म्हणल्यानंतर काय होईल ऐकून घ्या आता बघा साइटोक्रोम ए 2 साइटोक्रोम ए 3 हियर एनर्जी इज युटिलाइज्ड या ठिकाणी एक एनर्जी वापरल्या जाईल कुठे वापरल्या जाईल एनर्जी डबल बोला एटीपी कन्वर्टेड इनटू एटीपी आता बिचारे इलेक्ट्रॉन जे आहे यांच्यामधली एनर्जी किती लॉस केली आता दोनदा आता यांच्याकडे एनर्जी राहील का नाही म्हणजे ए इलेक्ट्रॉन कशी होईल आता एनर्जी लेस कशी होईल आता एनर्जी लेस दिस एनर्जी लेस इलेक्ट्रॉन इज रिलीज बाय साइटोक्रोम ए 3 अँड दिस इलेक्ट्रॉन वेअर एक्स
एक्सेप्ट बाय हाफ मॉलिक्यूल ऑफ ओ टू. व्हाट इज हाफ मॉलिक्यूल? हाफ मीन्स एक ओ, एक ऑक्सीजन. हाफ ओ टू म्हणजे एक ऑक्सीजन. कळलं का? हाफ ओ टू म्हणजे एक ऑक्सिजन का म्हणलं? कारण तो मॉलिक्यूल ओ टू च्या फॉर्म मध्ये असतो ना. एक ऑक्सिजन दोन इलेक्ट्रॉन घेतले म्हणायचे म्हणलं म्हणल्यानंतर ह्या फॉर्म मध्ये तर प्लांट मध्ये राहणार नाही. हो कोणत्या फॉर्म मध्ये? ह्या. त्याच्यामुळे म्हणलं मी हाफ ओ टू. क्लियर? हाफ ओ टू चा मीनिंग काय होणार? एक ऑक्सिजन. किती? एक ऑक्सिजन. दीस इलेक्ट्रॉन. ऑक्सिजनची वॅलेन्सी काय? ऑक्सिजनची वॅलेन्सी किती आहे? ऑक्सिजनची वॅलेन्सी किती आहे? दोन. ठीक, किती आहे? दोन. वॅलेन्स माहिती आहे सगळ्याला? वॅलेन्सी काय असती? वॅलेन्सी काय असते बेटा? त्या ठिकाणी वॅलेन्सी किती असते? ऑक्सिजनची दोन असते. लक्षात ठेवा, टू व्हॅलेन्सी असते. मग इथे किती इलेक्ट्रॉन आहे बेटा? दोन इलेक्ट्रॉन. दिले दोन इलेक्ट्रॉन कोण ऍक्सेप्ट करणार आहे? ऑक्सिजन ऍक्सेप्ट. कोण ऍक्सेप्ट करेल? ऑक्सिजन. आणि हा स्टेबल कंडिशन मध्ये. कोणत्या कंडिशन मध्ये? स्टेबल. आता इकडे कोण आहे? टू एच. टू एच प्लस आहे. टू एच प्लस ट्रीटेड होईल कोणासोबत बेटा? या ठिकाणी येऊन आता टू एच प्लस ट्रीटेड होईल कोणासोबत बेटा? ओ टू. यांनी दोन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले, दोन प्रोटॉन ऍक्सेप्ट केले. हिअर इट इज कन्वर्टेड इन टू एच टू ओ. काय बनले बेटा? एच टू ओ. यांनी काय बेटा? वॉटर. इज दॅट क्लिअर? म्हणजे हे वॉटर मॉलिक्यूलचे रेस्पिरेशन मध्ये फॉर्म झालंय. याच्यामधले हायड्रोजनचा सोर्स कोण आहे? NADH2. कळलं तुम्हाला? कोण आहे? NADH2 आहे. म्हणजे कंप्लीट डिग्रेडेशन केलं ग्लुकोजच. कशामध्ये? C6H12O6 चं डिग्रेडेशन कशामध्ये केलं? 6CO2 and 6H2O. आणि त्याच्यानंतर 38 ATP. कोणत्या रेस्पिरेशन मध्ये? एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. समजलं? ही जी चेन आहे, दॅट चेन इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. या चेनला काय म्हणतात? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम असं म्हणतात. आता दुसरा हा बघितला आपण यासाठी. कशासाठी? NADH2 साठी. आता कशासाठी बघू? FADH2 साठी. आता FADH2 जो आहे ना, त्याची काय असते? सेटिंग असते. सेटिंग असली की माणसाला फरक पडते ना. सेटिंग तुम्ही लावत नाही. सेटिंग सेटिंग म्हणजे कसं? भाऊ आपल्याला तिकीट काढायला गेली. आता पिक्चरचं तिकीट काढायचं आहे की नाही? मग पिक्चरचं तिकीट काढणं असेल, बाकीची लाईट मध्ये उभी राहते, तुमची सेटिंग असली तर डायरेक्ट खिडकीत आहे की नाही? चिटिंग करायला गेली की आपली सेटिंग आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. हा, ऐक ना, सेटिंगचा फायदा कळला तुम्हाला. तशी याची सेटिंग असते. कोणाची? FADH2ची सेटिंग असते. कशी सेटिंग आहे? तर तो डायरेक्ट इकडून असा येतो का? नाही. तर FADH2 काय करतो? FADH2 ऑक्सिडाइज होतो. काय होतो बेटा? ऑक्सिडाइज होतो. FADH2 हा काय होईल? ऑक्सिडाइज होईल. लॉस करेल काय बेटा? हायड्रोजन. काय लॉस करेल बेटा? हायड्रोजन लॉस केलं. हा याचं काय झालं बेटा? ऑक्सिडेशन झालंय. ऑक्सिडेशन झाल्यानंतर हायड्रोजन लॉस केले, कन्वर्टेड इन टू FAD. This FAD return back to the Krebs cycle for conversion into a FADH2. Okay, this reaction is continuous. Okay, आता मग FADH2 ला 2 इलेक्ट्रॉन लॉस केले, this sorry 2 हायड्रोजन लॉस केले. this हायड्रोजन वेर एक्सेप्टेड बाय द कोएंजाइम क्विनाइन एंड कन्वर्टेड इनटू को एंजाइम क्विनाइन H2 एंड स्प्लिट अप. मग ड्यूरिंग ऑक्सिडेशन ऑफ NADH2 हाउ मेनी ATP आर फॉर्म? हाउ मेनी NADH2 ब्रेक डाउन जर झालं तर किती ATP तयार होईल? 1, 2, 3. बरोबर आहे. आणि FADH2 ब्रेक डाउन झालं तर किती ATP तयार होईल? 1, 2. क्लिअर? एवढा कन्सेप्ट क्लिअर झालाय का? काय बोललो मी? NADH2 जर कधी ब्रेक डाउन झाला तर किती ATP बनतात? 3. ओके. आणि जर FADH2 ब्रेक डाउन झालं तर किती ATP बनतात? 2. समजतंय? पहिले बोललो तुम्हाला NADH2 पासून किती वेळ ATP बनतात? 3 ATP बनतात. चला आता आपण बघूया अकाउंट शीट. काय बघू आता? अकाउंट शीट. व्हाट इज अकाउंट शीट बेटा? की कशा ATP आणि किती ATP कुठं काय झाले आहे? फॉर्म झाले आहे. आता आपण ग्लायकोलिसिस मध्ये बघू. कशामध्ये बेटा? आता ग्लायकोलिसिस मध्ये बघायचं आपल्याला एकूण किती ATP बनल्या. बोला ग्लायकोलिसिस मध्ये किती ATP बनल्या? आपण थोडं न्यू द अकाउंट शीट घेऊ. आता अकाउंट अकाउंट शीट
अकाउंट शीट पहिले प्रोसेस कोणती झाली एरोबिक रेस्पिरेशन मध्ये बेटा ग्लायकोलिसिस ग्लायकोलिसिस सेकंड प्रोसेस काय होती बेटा आपली लिंक रिएक्शन कोणती आहे लिंक रिएक्शन थर्ड प्रोसेस काय होती बेटा आपली क्रेब साइकल नंतर टर्मिनल ऑक्सिडेशन यानी इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट सिस्टम एवढा कळालं तुम्हाला आता